राज्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यानं 13 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती पाहायला मिळते. त्यात 25 सप्टेंबरपासून नैऋत्य मान्सून परतीचा प्रवास करण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडनं वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाचे चटके सहन करावे लागणार का असा प्रश्न निर्माण झालाय. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत उत्तर भारतातून पाऊस परतण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तसंच राज्यात 5 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी स्थिती राहणार असल्याचा अंदाज नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फिअरिक सायन्स या संस्थेचे वैज्ञानिक डॉक्टर अक्षय देवरस यांनी वर्तवलाय. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत राज्यात वादळी पावसाचा अंदाजही त्यांनी वर्तवलाय. यंदाच्या मोसमात जुलै महिन्यानंतर पावसानं पाठ फिरवल्यानं राज्यातील पावसाची सरासरीतील तूट ही कायम असल्याचं चित्र आहे. सप्टेंबर अखेरीस पाऊस जरी चांगला पडला तरी ही तूट भरून निघणं अशक्य आहे. कॅमेरामॅन अजित शिवतरकरचा अभिषेक कुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.